नमस्कार. नवरात्रानिमित्त सिन्नरमधल्या देवींची माहिती आपण घेतो आहोत. सिन्नरमधली सर्वात प्रसिद्ध देवी जिला गावाबाहेरची देवी म्हणतात, परंतु या देवीचं खरं नाव निमजग्याची देवी असं आहे. कारण पूर्वी या ठिकाणी लिंबाची खूप झाडं होते आणि त्या झाडांमध्ये देवीचं हे मंदिर होतं, त्यामुळे या मंदिराला निमजग्याची देवी असं म्हणतात. आता हे मंदिर अतिशय मोठं झालेलं आहे, त्याचा जीर्णोद्धार झालेला आहे. अतिशय सुंदर आणि सुरेख असं हे मंदिर आहे. नवरात्रामध्ये या ठिकाणी हजारो सिन्नरकर, त्याचप्रमाणे बाहेरगावून देखील अनेक भाविक या देवीच्या दर्शनाला येतात. आज आपण या देवीची माहिती पाहणार आहोत. सिन्नरच्या सुप्रसिद्ध भैरवनाथ मंदिरासमोरून किंवा नाशिकहून येताना आडव्या फाट्यावरून नायगावकडे जाणाऱ्या रस्त्यावर देवीचं हे मंदिर आहे. पूर्वी देवीचं हे मंदिर गावाबाहेर होतं, पण आता सिन्नर शहराची चारही दिशांनी एवढी प्रचंड वाढ झाली आहे की आता हे मंदिर गावातच असल्यासारखं वाटू लागलं आहे. पूर्वी देवीचं हे मंदिर लहान होतं, गावाबाहेर होतं, तरीही नवरात्रात शेकडो सिन्नरकर पहाटेच्या अंधारातूनच या देवी मंदिरात देवीच्या दर्शनाला येत असत. देवी मंदिराच्या अलीकडे एक लहानसा पूल दिसतो. पूर्वी येथे फरशी होती. नवरात्रात या फरशीवर नेहमी पाणी असायचं आणि त्या थंडगार पाण्यात हातपाय धुवूनच सिन्नरकर या देवीच्या दर्शनाला यायचे. गडावरच्या सप्तशृंग निवासिनी देवीप्रमाणेच या देवीला देखील 18 भुजा असून तिच्या प्रत्येक हातात काही ना काही शस्त्र अस्त्र आहेत. महिषासुराचा वध या देवीने केला आहे, त्यामुळे तिला महिषासुरमर्दिनी असे म्हणतात. ही देवी गडावरच्या सप्तशृंग निवासिनीसारखीच केवळ दिसत नाही, तर गडावरची सप्तशृंग निवासिनी देवीच सिन्नरला आली आहे. या ठिकाणी देवीचं हे स्थान कसं निर्माण झालं याविषयीची एक आख्यायिका सिन्नरमध्ये प्रसिद्ध आहे. अनेक वर्षांपूर्वी पितळे या नावाचे एक देवीभक्त सिन्नरला राहायचे. ते दरवर्षी सप्तशृंग गडावर कावड घेऊन जायचे. पुढे वयोमानानुसार त्यांना गडावर जाणे अशक्य झाले. त्यांनी देवीला सांगितलं, हे माते, यापुढे मला तुझ्या दर्शनाला येता येणार नाही असे वाटते. तेव्हा देवीने त्यांना दृष्टांत दिला आणि सांगितलं, अरे भक्ता, तू चिंता करू नको, मीच तुझ्या घरी येते. मात्र माझी एक आट आहे, मी तुझ्या मागे येताना तू पाठीमागे वळून पाहू नकोस. याप्रमाणे भक्त पुढे आणि त्याच्या मागे देवी निघाले. पण म्हणतात ना, देवाच्या पावलांचा आवाज येत नाही. सध्या जेथे देवीचं मंदिर आहे तिथे आल्यावर भक्ताने मागे वळून पाहिले, तो काय, त्याच्यासमोर देवी उभी होती. ती म्हणाली, आता मी येथेच राहते. अशा प्रकारे सप्तशृंग निवासिनी देवी सिन्नरला आली आणि मग येथेच राहिली, आणि म्हणूनच गडावरच्या देवीप्रमाणेच सिन्नरची ही देवी दिसते. पुढे कालांतराने देवीचं हे मंदिर या ठिकाणी बांधण्यात आलं. गेल्या 10-15 वर्षांपूर्वी लोकवर्गणीतून या मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात आला आहे. देवीसमोर दगडी दीपमाळ, नारळ फोडण्याची जागा आणि नवरात्रात घटी बसणाऱ्यांसाठी प्रशस्त शेड देखील उभारण्यात आली आहे. देवीचं हे मंदिर अतिशय प्रशस्त, स्वच्छ आणि प्रसन्न आहे. मंदिराभोवती आजही बऱ्यापैकी झाडी आणि हिरवळ असल्याने भाविकांना या मंदिरात शांततेचा अनुभव येतो. गावाबाहेरची ही देवी सिन्नरकरांचे श्रद्धास्थान आहे. श्री संतोष वसंतराव तनपुरे हे या देवीचे पुजारी असून त्यांनी या मंदिराची व्यवस्था अतिशय छान ठेवलेली आहे. नवरात्रात येथे मोठी यात्रा भरते. सगळे सिन्नरकर यावेळी देवीच्या दर्शनाला तर येतातच, पण आपणही कधी सिन्नरला आलात तर गावाबाहेरच्या या देवी मंदिराला जरूर भेट द्या.